म्हणजे हे बाद विषय जे बोलत होते ते दुसऱ्या विषय बोलत नव्हते. लय खुश झाले नमन केलं आणि हे शब्द उच्चारले हे हे म्हणजे फार मोठी त्यांच्याकडे विनयशीलता आहे की नाही बरोबर. माडिकांना काका नाव ते त्यांचे व्यवसाय बंद असतील ते वेगळे. परंतु आज समाजापुढे ते जाऊन म्हणले तमाशा क्षेत्रातले आचार्य यात्रा हे आज जे बोलले ते उद्या बोलत नव्हते. गुलाम मामांच्या विषयी गुलाम मामांच्या ह्या तमाशा क्षेत्रातले आचार्य यात्रे बरोबर. एंट्री माडिकांनांच्या विषयी पण छान बोलले. माडिकांनांच्या विषयी बोलले त्यांच्या संगीताबद्दल बोलले हो काय आणि त्यांना नमन केलं या माणसाने तिथेच आपले सरपंच फिटले हो बरोबर. ते कार्यक्रम त्यांनी केला ते कार्यक्रमाला आले हा भागच वेगळा. परंतु या कार्यक्रमाचं आपलं सार्थक झालं. त्यांनी त्यांच्या ज्या भावना व्यक्त केल्या ना मनापासून त्या कार्यक्रमाचं आपलं सार्थक झालं. तसं त्यांनी कसा तमाशा केला होता नाही त्यांनी जो तमाशा केला ना यावर्षी खरोखर आपल्या जो पारंपरिक आपण त्यांना जे सांगितलं होतं की अशा पारंपरिक पद्धतीने झालं पाहिजे त्या पारंपरिक पद्धतीने त्यांनी तमाशा करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केला काय प्रयत्न केला 100% म्हणजे त्या गोष्टीला. मग त्यांना वाटलं सुद्धा कशाला लोकांना ही कला आवडती तर हा प्रयत्न करताना ते म्हणले आम्ही हजेरीला आज कार्यक्रम करणार इथून पुढे आणि आम्ही सतत आता हजेरीला हा कार्यक्रम केल्यामुळं लोकांना आवडतो दिवस आवडतो लोकांना हजेरीला जुना तमाशा. पण रात्रीच्या कार्यक्रमात त्यांना तो कार्यक्रम म्हणले आम्हाला दुसरा पण दिवस आम्ही हजेरीला जुनाच तमाशा करणार. परवाचा तमाशा आणि कालचा काय फरक होता नाही असं आपल्याला कोणाची तुलना करायची नाही. पण कसं म्हणजे त्यांचं म्हणणं काय की पारंपरिकच्या बाबतीत असा विषय महत्वाचा आहे. नाही नाही आता आपण पारंपरिकच्या आता बाबत बोललो ना तर ते कुणाला तरी दुखवल्यासारखं होत आता ते कशामुळं आता हे कुणाला तरी दुखवल्यासारखं प्रत्येकाच्या मनात आहे का पारंपरिक जो तमाशा कुणी केलाय चांगला कुणाचा झालाय. प्रत्येकाच्या मनात आहे प्रत्येकाच्या मनात आहे हो या गोष्टी प्रत्येकाच्या मनात आहे त्या बोलून दाखवायच्या नाही काय. पण पारंपरिक तमाशाला लोकनाट्य तमाशा मंडळांनी या ठिकाणी प्राधान्य दिलं आपल्या. पण खरं सांगू का की तुम्ही पारंपरिक बाज तमाशाचा जो आहे तो आला पाहिजे म्हणून शासन पातळीवर प्रयत्न केला जात नाही किंवा त्यांच्या डोक्यात काय नाही अधिकाऱ्यांच्या डोक्यात काय नसतं किंवा कुणाच्या शासनाच्या. पण एक खाजगी तमाशा महोत्सव भरवून समाजातल्या सर्वसामान्य लोकांना तिथं ते आले पाहिजेत. त्यानंतर रसिक आला पाहिजे अभ्यासक आले पाहिजेत त्यानंतर फडमालक आले पाहिजेत. हे जे तळमळ आणि याच्यातनं जे आहे ती तुम्ही आपण जी सुरू केली साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं विशेषतः तुमच्याकडे रसिकता आहे. म्हणजे अनेक लोक वेगवेगळ्या मोठमोठ्या संस्थांचे पदाधिकारी असतील पण त्यांच्याकडे रसिकता नाही किंवा करण्याचं हे नाही. रसिकतेच्या बाबतीत सांगतो का आपल्या घरात जर चार गाड्या असतील किंवा आपल्याला चार गाड्या घ्यायच्या असतील तर आपल्या घरात पहिला ड्रायव्हर आहे का हे शोधायला लागते. हो तसं आपण शासन म्हणतो ना शासन शासनाच्या पद्धतीने काम करतो. पण त्या तिथं ह्या कलाकारांच्या वतीनं ह्या क्षेत्राच्या वतीनं असे बाजू सक्षम मांडणारे किंवा त्यात कार्यरत राहणारे जर 5-10 लोक असतील ना तर शासनाला सुद्धा तुमचं ऐकावं लागेल ना. का तुम्ही तुमच्या अंगात ते गुण येतील ते गुण दाखवले तर शासन काय शासन आपल्या कामालाच बसलेले पण त्याच्यातली 5-10 लोक त्या जर बॉडीवर असतील किंवा तिथं असतील आमच्या सारखे समजा तिथे लोक गेली तर आम्ही आग्रहाने याचं नाही नाही असंच झालं पाहिजे किंवा या महोत्सव शासनाचा महोत्सव असं झालं पाहिजे. म्हणजे मॅनेजमेंट करणार आहे तिथं पद भूषवणारे अनेक लोक असतील पण त्याचं मॅनेजमेंट करणारे लोक कमी पडतायत ना ते शासन या बाबतीत कुठे कमी पडणार नाही याची 100% खात्री. अण्णा खरोखर कौतुक म्हणून नव्हे पण मला तर असं वाटतंय की तुम्हाला जे दीर्घायुष्य लाभतंय आतापर्यंत संगीतरंग दत्ता माडे पुणेकर यांनी तुकारामाची भूमिका स्वीकारली आणि अनेक लोकांना त्यांनी सामाजिक भावनेतून मदत केली म्हणून त्यांचं नाव पुन्हा चिरंतन काल टिकलंय. मग तुम्ही त्यांचं नाव पुढे घेऊन जाण्याचा म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न नाही करत पण एक गोष्ट आहे की रसिकता आणि समाजातल्या सर्वसामान्य लोकांना कुठेतरी आनंद मिळावा. जो माणूस दुसऱ्याला आनंद देतो त्याला त्याच्यातनं निश्चितपणे भरपूर आनंद मिळत असतो. हा आनंद वाटला ना तर आनंदात भर पडते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे पैसा किती देतो आपण लोकांना त्यापेक्षा वेळ किती देतो यापेक्षा लोकांना आनंद देण्याचं काम जो माणूस करतो आणि स्वतः आनंद जो माणूस घेतो तो खरं तर ग्रेट आहे. आणि अण्णा खूप सुंदर तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रवासामध्ये उदाहरण सांगतो तीर्थयात्रा कुठे जायची गरज नाही. तुम्ही भुकेल्याची भूक जाणार ताणलेल्याची ताण जाणार
पांडुरंग तुमच्या पुढे येऊन उभे राहील. आणि उदाहरण आहे ना, भक्त पुंडलिकांनी 28 युगे पांडुरंग उभा केलाय. भक्त पुंडलिक पांडुरंग का नाही गेले, त्याची सेवा त्याची भक्ती त्याचं पाहून पांडुरंग पुंडलिका आले आणि 28 वर्ष युगे आज पांडुरंग उभा केलाय. तुमच्यापासून तुम्ही किती सुखी आहात याला अजिबात महत्व नाही. तुमच्या बरोबर राहणारे लोक रडत असतील तर त्या पुरणपोळ्या सुद्धा तुम्हाला काही कामाचे नाही. मी नेहमी सांगतो तुम्ही दुसऱ्याला मोठं करा, तुम्ही आपण मोठे होत आहे. दुसऱ्याच्या काय कपड्याला जर गंध लावला तर त्याचा थोडा काय होईना सुवास तुमच्या हाताला राहतोय. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यासाठी केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं नाही. तुम्ही जर स्वार्थच पाहणारे लोक किती आहेत सर. आज आपण कोरोनाच्या काळात करोडपती अब्जपती लोक मुंडकी बांधून दिली तर परत घरी सुद्धा नाही आणली, त्यांची राखच घरी आणली. त्यामुळं देण्याने वाढते ते प्रत्येकाने देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे, एवढंच मला म्हणायचं. खरं आहे, सकारात्मक विचार हा आपल्या स्वतःचं बळ निर्माण करतो, मानसिकता वाढवतो, आपलं स्वतःचं मन स्ट्रॉंग करायला कारणीभूत ठरतो. तुम्ही सातत्यानं सकारात्मक विचार करता, दुसऱ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करता आणि आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातली दानत जी असावी लागते, मग कुटुंबाची असेल किंवा आपल्या संस्थेच्या माध्यमातून असेल. खूप सुंदर अण्णा तुम्ही संवाद साधला आणि खरोखर आता या महोत्सवाविषयी आपल्या कुटुंबामध्ये तुमच्या आम्ही इथं आलेलो आहोत आणि आदर सत्कार त्यानंतर इतरांची आपुलकी आपल्याकडे दिसते आहे. रघुभाऊ काय म्हटले? म्हटलं रघुभाऊनी सुद्धा महोत्सवाविषयी, मला इथं महोत्सवाला येण्याचा मान मिळाला याचं कौतुक भरभरून केलं की या महोत्सवाला आल्यामुळं कार्यक्रम आणि त्यांनी सुद्धा पारंपरिक बाज चांगला वाजवला आणि काही हिंदी गाणी वगैरे घेतले नाही आणि तेही सुद्धा म्हणले की आम्हाला हे केल्यानंतर आम्हालाही आत्मिक समाधान वाटलं म्हणले, हे आम्हाला आवडतं. परंतु आता काय, तमाशा ऐकत नाही, तमाशा बघत नाही, ही एक सगळी आरोळी महाराष्ट्रात आहे लोकांची, तमाशा फडमालकांची. याला कारण फडमालक सुद्धा आहे. याचं कारण, तुम्ही स्टेजवर जाताना तुमची नर्तिका जी महिला कलावंतना येतात, त्या महिला कलावंतांनी जर शिट्टी घाला आणि जरा उठा की गाणे म्हणा की जरा नाचा की ह्यात पब्लिक बिघडते. यांनी जर स्वतःवर जरा नियंत्रण ठेवलं. खूप सुंदर तुम्ही तुम्ही ते छान चालत. मोरे सर, तुम्ही अण्णांच्या घरी आलाय, कसं वाटतं? अण्णांचं घर म्हणजे आम्हाला खरं दुसरं अण्णांचं घर वाटतं खरं. काल आल्यापासून आतापर्यंत अण्णांचे आदर सत्कार बोललं की अण्णा खरं कितीतरी दिवस बदमले तर एका दुसरं मला फोन करायची बाबा माझी तयारी इथपर्यंत आहे. म्हणजे अण्णा मला ती त्या बरोबरीचं थोडं समजतात, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि मला विशेष आनंद वाटतोय पापा भाई की महोत्सव सगळ्यात लोक म्हणून म्हणून मी जास्त चांगल्या म्हणून सर्व झाल्यापासून जी महोत्सवाला तुम्ही आलाय काल अण्णांच्या घरी खास करून आलाय भेट द्यायला, काय वाटतं? खरं तर म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून अण्णाचं कार्य आणि ह्या महोत्सवाचं मी पाहत होतो, पण प्रत्यक्ष जाऊन त्या भूमीत नतमस्तक व्हावा आणि अण्णाच्या घरी येण्याचा योग आला हे म्हणजे मला खूप समाधान वाटलं. कारण आम्ही अतिशय कावड कष्ट करणारी माणसं, पण जसं आपल्या घरी एखादा कार्यक्रम असल्यावर आपल्याला ओढ असते बऱ्याच दिवसाची का आता आपला कार्यक्रम अमक्या तारखेला येतात अमक्या तारखेला आहे, त्याच तितक्याच आतुरतीने आम्ही ह्या कार्यक्रमाची वाट पाहत होतो आणि आम्ही आमची कामं मागं पुढं करून या ठिकाणी आलो. आणि अण्णाचं काम पाहिल्यानंतर मात्र नजरेत खूप भरण्यास जोगं काम आहे आणि महाराष्ट्रातली लोककला यांच्यामुळे अजूक जिवंत राहील. तुम्हाला काय म्हणायचं? आणि रघुभाऊने फरमाईशी केली ती मेकअपला बसले होते, परंतु अण्णांची दोन गाणी रसिकांनी घ्यायला लावली त्यामुळं अण्णांना गाण्यातला कमी म्हणा असा सगळ्यांच्या घरच्याकडनं त्यांच्या चाच्याकडून होता. तरी सुद्धा टेरलिंगची साडी मी माडिकांनांचे गाणं ऐकलेलं आहे म्हणले तर ते गाणं घ्या म्हणून 500 रुपये बक्षीस दिलं आणि रघुभाऊंच्या आग्रहास्त टेरलिंगची साडी त्यांनी घ्यायला लावली. खूप सुंदर समाज रसिकता. महाराष्ट्राची जी सांस्कृतिक मंडळ आहे त्यावर अण्णासारखे माणसं असावी, ज्यांना कलेची जाण आणि तळमळ विचार केला पाहिजे. किंवा पदवी धर्मातून जसे आमदार घेतल्या जातात तसं लोककलावंताचे प्रश्न सोडवण्यासाठी अण्णासारखी जाणकार माणसं त्या मंडळात असावी किंवा विधी मंडळात असावी. त्यासाठी शासनानं पदवीधराची जी जागा आहे तशा पद्धतीने एक लोककलावंतासाठी कलाकारासाठी तशी एक जागा उपलब्ध करावा आणि अशा जाणकार माणसाला त्याच्यामध्ये संधी दिली पाहिजे. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, अत्यंत तुम्ही लाख मोलाचं बोलला की ज्या माणसानं मराठी तमाशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, पारंपरिक भाष टिकला पाहिजे, वक्तायत, संस्था तर उत्तम चालली पाहिजे याचं सर्टिफिकेट अण्णांना प्रत्येक येणारी व्यक्ती देते आणि ती फुकटचं सर्टिफिकेट देत नाही आहे. स्वतः अण्णांनी 10% डिव्हिडंड देऊनसुद्धा वरती 800 रुपयांचं किट दिवाळीला दिलं, म्हणजे अण्णा 18% डिव्हिडंड देत आहेत. एवढं सगळं करून ही संस्था चालते आणि त्यांचे सगळे संचालक मंडळ सातत्यानं मदत करत राहतात.
आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हणताय की शासन पातळीवरच्या वेगवेगळ्या असणाऱ्या कमिट्यावरती अण्णांना सुद्धा खास करून निबंध ही आपली रसिकांची मागणी. स्वतः अण्णा याच्याकडं अण्णांचं राजकारणातल्या पदाकडं किंवा कुठल्याही मोठ्या याच्याकडे लक्ष नाही, फक्त त्यांना रसिकांना आनंद देणं, स्वतः आनंद घेणं एवढं अण्णा सातत्यानं करतायत. खूप सुंदर या ठिकाणी तुम्ही पण मगाशी मत व्यक्त केलं. त्यानंतर अजर काय अण्णांच्या घरी आल्यावर कसं वाटतं हेच मला पाहिजे. अण्णांच्या कार्याला म्हणजे पहिल्यांदा माझा सलाम आहे की एवढं नियोजन आणि ही जी माणसं आहेत ते त्यांचा आदर सत्कार करणे आणि कलेच्या ह्याच्यातनं आपला म्हणजे खूप खूप चांगलं आहे आणि ही होत आहे बघून त्यांची गाणी आणि ती हाय तशी ढप आणि जेवढ्या ह्याच्यात उत्साहात ती ही करते ती बी त्यांचं ऐकून अंगावर काटा येत असं म्हणजे खूप सुंदर खूप 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 चांगलं. सहज आम्ही बसल्या बसल्या उभा राहिलेल्या गप्पा मारतोय. अण्णा गाणं म्हणत असताना माडी कान्हाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ज्यांनी ज्यांनी माडी कान्हाचा कार्यक्रम स्वतः लाईव्ह पाहिलेला आहे त्या माणसाला ज्यावेळेस अण्णा गाणं म्हणतात त्यावेळेस माडी कान्हाचा चेहरा असं पूर्णपणे डोळ्यासमोर येतो. आपण अण्णांच्या घरी आलोय आता तो विषय आपण आपल्या मंडपामध्ये घेणारच आहे. अजून मुलाखती भरपूर घेणार आहे आपण, तमाशाचा सगळं जाणार आहे आपण. फक्त अण्णांच्या घरी आल्यानंतर कसं वाटतंय मला पाहिजे. अण्णांनी जे आता जे काय हे तमाशा क्षेत्रातलं जे त्यांनी योगदान देतात हे अतिशय मोलाचं आहे. त्यांचा आवाज आणि तसा दात्रा त्यांच्या गाण्यामधून आम्हाला दिसतो. खूप सुंदर. आपण सहज आपल्याला विचार